नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मऊ मोकळी सुटसुटीत उपासाची साबुदाणा खिचडी कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत। त्याचबरोबर साबुदाणा भिजवण्यासाठी आपण खास पद्धत वापरली, त्यामुळे आपली खिचडी ही मोकळी सुटसुटीत तेलकट अजिबात होत नाही। एक वाटे आपण साबुदाणा घेतलेला आहे। सुरुवातीला साबुदाणा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ। एक दोन वेळेस आपण साबुदाणा व्यवस्थित धुवून घेणार आहोत। याच्यातलं पाणी बाजूला काढून घेऊ। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत पाणी। साबुदाणा भिजेल एवढं आपण याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि हे अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहोत आणि अर्धा तासानंतर आपण याच्यातलं पाणी बाजूला काढून घेऊ। पाणी अजिबात ठेवायचं नाही, झाकण ठेवून आपण याला 10 ते 12 तास भिजून देणार आहोत। आपले इथे एक 10 ते 12 तास झालेत। आपला साबुदाणाही छानपैकी भिजलाय, पाहू शकताय तुम्ही। कमीत कमी एक 5 ते 6 तास तरी भिजत ठेवला म्हणजे साबुदाणा छानपैकी भिजला जातो आणि मग साबुदाणा खिचडी व्यवस्थित होते। एक बाउल भरून आपण साबुदाणा अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले, जाडसर कुटून घेतलेले, थोडेसे शेंगदाणे घेतले, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेला, उकडलेला 1 बटाटा। आता आपण एका बाउलमध्ये हे साबुदाणा भिजवलेला घेणार आहोत। त्याच्यामध्ये ॲड करू चवीपुरतं मीठ आणि आपण जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं अर्धी वाटी, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे आपण हे जाडसर करून घेतलेलं आहे, ते याच्यात ॲड करू आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। सुरुवातीला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसवर पॅन ठेवला, पॅन गरम झाला की आपण त्याच्यात ॲड करणार आहोत साजूक तूप 2 चमचे किंवा शेंगदाणा तेल वापरलं तरी चालेल। बारीक कट केलेली आपण हिरवी मिरची 2 इथे वापरलेल्या आहेत, त्याचबरोबर शेंगदाणे 2 चमचे आपण शेंगदाणे घेतले, व्यवस्थित परतून घेऊ। त्याचबरोबर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरवी मिरचीचं प्रमाण हे वाढू शकतात। आपले शेंगदाणे आणि हिरवी मिरची छानपैकी भाजल्या गेली। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत साबुदाणा। सुरुवातीला आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ ह्याच्यात घातलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे 1 ते 2 मिनटं छानपैकी परतून घेऊ आणि नंतर याच्यात ॲड करणार आहोत उकडलेला बटाटा। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। झाकण न ठेवता आपण 1 ते 4 मिनटं छानपैकी परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण लोवरच ठेवणार आहोत, हाय करायची नाही। अधूनमधून आपण उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून खालची बाजू ही कडक होणार नाही। 4 मिनटानंतर आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत। 1-2 मिनटासाठी जास्त नाही, म्हणजे व्यवस्थित वाफवल्या जाईल खिचडी आपली, त्याच्यामुळे 2 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। 2 मिनटानंतर चेक करून पाहू, खिचडी व्यवस्थित तयार झालेली आहे। आता एकदम मिक्स करून घेऊ। पाहू शकताय अगदी मोकळी सुटसुटीत अशी खिचडी झाली, चिकट अजिबात होत नाही आणि खायला चवही खूप अप्रतिम लागते। खिचडी व्यवस्थित शिजली की नाही आपण एकदा चेक करून पाहू। साबुदाणा आपण हातात घेऊन हा व्यवस्थित दाबला जातो, याचा अर्थ आपली खिचडी व्यवस्थित तयार आहे। आपली तर खिचडी मऊ आणि मोकळी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे। आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। खिचडीबरोबर लिंबाची फोड आणि खिसून घेतलेला ओला नारळ याच्यावर ॲड केला तर याची चव खूप मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। ओल्या नारळामुळे खिचडीला वेगळीच टेस्ट येते आणि खायला खूप अप्रतिम लागते। आपली इथे झटपटाशी होणारी उपवासाची साबुदाणा खिचडी तयार आहे। पाहू शकता आपली साबुदाणा खिचडी किती मोकळी, अजिबात चिकट नाही झालेली। साबुदाणा व्यवस्थित भिजवण्यात आला की खिचडी व्यवस्थित होते। कमीत कमी 1-5 ते 6 तास तरी व्यवस्थित भिजल्या गेली पाहिजे साबुदाणा खिचडी आणि भिजवताना त्याच्यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेजारीच बेल असेल त्याच्यावर क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।